पुढे आपण जातोय कोल्हापूरमध्ये. कोल्हापूरच्या राजकारणात आता नवी राजकीय समीकरण उद्भवण्याची शक्यता आहे, कारण भाजपच्या समरजीत घाटगेंना मुश्रीफांविरोधात उभं राहण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं ऑफर दिल्याची माहिती आता समोर आली आहे. समरजीत घाटगेंना पवार गटानं दोनदा ऑफर दिली. समरजीत घाटगे हे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात, त्यामुळे घाटगे जर कमळ सोडून तुतारी हाती घेणार असतील असं झालं तर नेमके राजकीय पडसाद क्या उमटतात अशी सुद्धा चर्चा जी आहे ती सध्या कोल्हापूरच्या राजकारणात रंगू लागली आहे. दरम्यान घाटगे यांनी अद्याप ही ऑफर स्वीकारली नसल्याची माहिती देखील आता हाती आली आहे. तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे यांच्याकडून. ज्ञानेश्वर, कोल्हापूरच्या राजकारणामध्ये समीकरणं जी आहेत ती बदलताना दिसत आहेत, नवी समीकरणं तयार होतील की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत, काय सांगाल? कागल विधानसभा मतदारसंघामध्ये ही नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही, कारण कागलला राजकीय विद्यापीठ आहे ते म्हटलं जातं. आणि या मतदारसंघामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून हसन मुश्रीफ हे आपला पगडा ठेवून आहेत आणि त्यांना आव्हान आहे ते समरजीत घाटगे आहे ते नेहमी देताना पाहायला मिळतात. मात्र हसन मुश्रीफ हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यानंतर या ठिकाणी महायुतीच्या वाट्यातून जागा ही अजित पवार गटाला हसन मुश्रीफ यांच्या रूपाने मिळणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपकडून प्रयत्नशील असलेलं समरजीत घाटगे यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते. आणि त्यामुळे एक तर अपक्ष म्हणून उमेदवारी असतील किंवा इतर पक्षांचा त्यांच्यासमोर ऑप्शन असणार आहे. मात्र एकूणच या सगळ्या समीकरणाचा विचार करता शरदचंद्र पवार गटाकडून समरजीत घाटगे यांना दोन वेळा ऑफर दिल्याची माहिती आहे ती मिळते आणि त्यामुळे असं झालं तर समरजीत घाटगे हे हाती तुतारी घेऊन हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आहे ते उभारण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही. मात्र अद्यापही समरजीत घाटगे यांनी शरदचंद्र पवार गटाला या संदर्भातला आपली जी दुजोरा आहे तो दिलेला नाही किंवा आपलं ती ऑफर आहे ती स्वीकारलेली नाही. मात्र एकूणच असं जर झालं तर मात्र कागलची समीकरणं आहे ती मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे. यासोबतच भाजपला सुद्धा एक मोठा फटका आहे तो या मतदारसंघामध्ये बसण्याची शक्यता नाकारता येत नाही, कारण देवेंद्र फडणवीस यांच्या अत्यंत विश्वासू आणि जवळ महाराष्ट्रामध्ये चांगला